नमस्कार. मला खरं काय बोलावं, मी एवढी मोठी नाही की एका इतक्या इतक्या मोठ्या भारतरत्न लतादीदींबद्दल मी बोलावं काही, कारण मी आत्ता शिकतीये गाणं आणि मी आत्ता त्यांच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी काही गाणी गाऊ पाहते. दीदी हे खूप मोठ हॅलो हाँ बोला बोला। लता दीदी हे खूप मोठ इन्स्पिरेशन लहानपणापासूनच राहिलेलं आहे माझ्यासाठी. आणि त्यांची गाणी ऐकत ऐकत लहानाची मोठी झाली. मीच काय म्हणजे मी अक्षरशः मी म्हणेन की मी आईच्या पोटात असताना आईने त्यांची गाणी ऐकली आहेत. त्यामुळे मी मला असं वाटतं की जे संस्कार इतक्या वर्षांचे इतक्या सुरेल आवाजाचे जे झाले ते त्यांच्याच आवाजाचे झाले लहानपणापासून. आणि मला असं वाटतं की आज मी गायिका असण्याचं कारण खरं तर दीदी आहेत असं मी म्हणेन. आणि आज त्या आपल्यात नाही आहेत असं मला खरं विश्वास बसत नाही आहे. मला वाटत नाही असं अजूनही, कारण हे एवढी मोठी एवढं मोठं काम, एवढी मोठी कारकीर्द आहे की मला असं वाटतं की त्यांच्या गाण्यातून त्यांच्या संगीताला त्यांनी जे म्हणजे आयुष्यभर त्यांनी जे दिलं त्यातनं ते आयुष्यभर आपल्यातच राहणार आहेत असं मला वाटतं. आणि म्हणजे त्या फक्त शरीराने आपल्यात नाही आहेत असं मला वाटतं, त्यांच्या गाण्यातून त्या आपल्यातच आहेत आणि नेहमी राहतील. आणि माझ्या जनरेशन माझ्या पुढच्या येणाऱ्या 10-20 जनरेशन पर्यंत आणि आणखीन पुढे त्यांची गाणी ऐकली जातील तितक्याच प्रेमाने हे कुठेतरी मला असं वाटतं ह्यातनं त्या आहेत आणि त्या राहतील असं मला वाटतं. इतकी सुरुवातीला तुम्हाला भरून आलं होतं सगळ्यांचं असं होत आहे. दीदींचं असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला प्रेरणादायी वाटतं तुमच्यासाठी? मला आता खर तर त्यांचं जे गाणं आठवत आहे मला माहित नाही मी गाऊ शकेन की नाही, मला खूप भरून येत आहे आता. पण मी त्याच्या दोन वाक्य ऐकवेन मी, कारण आता मी खरंच गाऊ शकत नाही. चालेल वाक्य ऐकवा. नाम घूम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान है घर याद रहे. मला असं वाटतं की त्यांचंच गाणं आता मला आठवत आहे. आणि एक खूप सुंदर कोट मायकल अँजेलोचं आहे, ते ऐकून ते वाचून कुठेतरी मी स्वतःला धीर देते असं म्हणेन. ते असं की मी मराठीत सांगते, त्यांनी असं म्हणलंय की जो कलाकार असतो त्याला त्याच्या देहाला कधीतरी अंत असतो, पण त्याची कला सर्व्हाइव्ह करायला त्याची कला आयुष्यभर टिकते, ती त्याच्यानंतरही टिकते. त्यामुळे मायकल अँजेलो असं म्हणतो की मला माहिती आहे कधीतरी कलाकाराच्या देहाला अंत आहे, त्यामुळे टू सर्व्हाइव्ह माय डेथ आय ट्राय टू बाइंड माय सोल टू माय वर्क. त्यामुळे कुठेतरी त्यांचा आत्मा त्यांच्या कलेमध्ये आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे त्या आयुष्यभर आपल्याबरोबर असणार आहेत. हे त्याचं जितकं कोट खरं आहे हे दीदींनी ऍक्च्युली त्यांच्या कलेतून त्यांच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येने हे केलेलं आहे साध्य असं मला वाटतं. धन्यवाद केतकी.